ऍक्च्युली रिझल्ट बघताना तर मला रडणं सहनच होत नव्हतं, म्हणजे रिझल्टच्या आधीच मी रडायला लागलेली. आतूनच अशी फार भीती वाटत होती, कारण की स्वतः कसं थोडे एक्सपेक्टेशन्स होते आधीपासून. म्हणजे 11th 12th मी फार चांगलं कन्सिस्टंटली परफॉर्म केलेलो, पण 12th बोर्ड्स हे नावासाठी मोठंच असतं ना की बोर्ड्समध्ये काय केलं, तर म्हणून मला अशी फार भीती होती. पण मग ते रिझल्ट बघितलं फारच आनंद झाला की म्हणजे खरंच, आणि मी रडतच होती फार वेळ, पण मग नंतर शांत झाली. बहुत खुश है, बोलने का नहीं है. हम लोग देखा है किसको है, पहला नाम देखे, नाम देखे किसका मिल रहा है, किसमें रेवती को मिला है. बिकॉज सब लास्ट फुल ईयर में वो थर्ड आई, अभी ये फर्स्ट आई. मीन्स स्कूल में थर्ड है वो, कंसिस्टेंट थर्ड पे था. आज 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 रिजल्ट देखा है उसको, मार्क और दूसरा मार्क का एक मार्क डिफरेंस में थर्ड आई. स्कूल का स्टेट लेवल में थर्ड आई, हम लोग देख रहे हैं किसका है अभी. बहुत खुश है, अत्यंत आता एकदम भावुक होते मी, अत्यंत खुशी होते की आमची रेवती म्हणजे तिसरी आली ऑल इंडियामध्ये. खूपच एकदम रडायला येते, पण खूप खुश आहे, खूपच खुश, अजून शब्द पडत नाही आहे बाहेर.